मध्ये इथंच थांबूया. असं सगळ्याच अशा लेक्चर असतात. खूप छान आहे ना ग. खूप छान आहे. कन्व्हिनियंट आहे. बरं सर, येते आता मी. केमिस्ट्रीचं लेक्चर सुरू होईल धाबुकडे सरांचं. धाबुकडे सरांचं? केमिस्ट्रीला तुला पवार सर आहेत ना? अगं पवार सर पण आहेत आणि धाबुकडे सर पण आहेत. रेग्युलर टीचिंग साठी पवार सर आणि कोचिंग साठी एक्सपर्ट म्हणून धाबुकडे सर. धाबुकडे सर हे आठवड्यातून दोनच वेळा येतात आणि त्यामध्ये ते MCQ, JEE, NEET वगैरेची प्रॉपर तयारी करून घेतात. इथे काही ठिकाणी प्रत्येक विषयाला एक शिक्षक मिळत नाही आणि तुमच्याकडे दोन दोन शिक्षक. दिस इज नॉट फेअर. अग मग तू पण घे ना श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स ला ऍडमिशन. मग तूही होशील आणखी फेअर. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. पदवीधर निवडणुकीत अरुण लाड यांचा मोठा विजय. संग्राम देशमुखांचा 48,824 मतांनी पराभव. बहुचर्चित ठरलेल्या पदवीधर निवडणुकीत भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांचा तब्बल 48,824 मतांनी पराभव करत महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड विजयी झाले आहेत. अरुण लाड यांना 1,22,145 इतकी मते पडली तर संग्राम देशमुख यांना 73,321 इतकी मते पडली. एकूण 2,28,559 मते वाईट ठरली. सुमारे 20,000 मते बाद झाली. प्रामुख्याने महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड आणि भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्यात थेट लढत झाली. एकूण 62 उमेदवार मैदानात होते पण मतदारांनी इतर उमेदवारांना पसंती दिलेली दिसत नाही. अरुण लाड यांनी भाजपच्या उमेदवाराला चारी मुंड्या चीत करत पराभवाचा वचपा काढला. ही निवडणूक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या दोघांनी प्रतिष्ठेची करून ठेवली होती. राष्ट्रवादीने पूर्ण ताकद लावत निवडणूक एक हाती जिंकल्याचं दिसून येतं. मनाला गारवा आणि जिभेला गोडवा देणारे बालाजी ज्यूस सेंटर. मँगो शेक, मिल्क शेक, सीताफळ शेक, रामफळ शेक, मिक्स शेक सह सर्व प्रकारचे उत्तम व दर्जेदार ज्यूस, आईस्क्रीम, टोस्ट, स्नॅक्स आणि सँडविचच्या स्वादिष्ट चवीसाठी आजच भेट द्या आणि तृप्तीचा मनमुराद आनंद घ्या. तुमच्या शुभकार्यांना अधिक गोडवा देण्यासाठी शुभकार्याच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर माने बंधू विटा. आमचा पत्ता पृथ्वी टॉवर, श्री निरंकारी ड्रेसेस समोर, रस्ता नंबर 2, विटा.